अकोले तालुक्यातील अकोले एज्युकेशन संस्था, या अकोले एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून गेले महिनाभर आपण सर्वजण पाहत आहोत का राजकीय घडामोडी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी चालू आहेत. मोर्चे चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत. मोर्चेकरी 3-4 दिवस या ठिकाणी उपोषणाला बसले. त्या पार्श्वभूमी त्या मागची काय ती देखील खऱ्या अर्थाने समजणं आपल्या सर्वांना आवश्यक आहे. आज प्रथमच या ठिकाणी कार्यकारिणीच्या वतीने आणि ट्रस्टींच्या वतीने बैठक घेण्यात येते आणि प्रेसला समोर सांगण्यात येत आहे. परवाची बैठक होती, परंतु ती बैठक सर्व जे आंदोलनकर्ते होते या आंदोलनकर्त्यांच्या समेत त्या ठिकाणी झाली. चीफ ट्रस्टी वंदने पिचडसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या मागण्या होत्या, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाल्या. चर्चा होऊन या ठिकाणी जे काही पुढचं आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहेत. मी सुरुवात आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो का ट्रस्ट कार्यकारिणीची निवड कशा पद्धतीने होते. माझ्यासमोर काही कागदपत्र आहेत, ते ट्रस्टच्या संदर्भातले का. या ट्रस्टमध्ये 1978 साली माननीय दादा विश्वस्त मंडळामध्ये होते, दादासाहेब रूप होते. माननीय एल के शहा, माननीय यशवंतराव भांगरे, माननीय बाहा नायकवाडी सर हे सर्व विश्वस्त मंडळाचे त्यावेळेसचे सभासद होते. त्यावेळेसचे पदाधिकारी म्हणून माननीय भाऊसाहेब हांडे, त्याचबरोबर माननीय पी जी भांगरे साहेब उपाध्यक्ष म्हणून होते, त्याचबरोबर माननीय टी आर मालुंजकर सेक्रेटरी होते, माननीय अण्णासाहेब देशमुख सहसेक्रेटरी होते, माननीय साधू दुलाबा आवारी हे खजिनदार या ठिकाणी होते. ही ट्रस्ट आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 78 सालानंतर दुसरी कार्यकारिणी झाली 80 साली, त्याच्यानंतर 81 साली, 84 साली, 88 साली, 92 साली. या सर्व कार्यकारिण्या होत असताना 95 साली, 2000 साठी, 2008 साली, 2016 साठी आणि 2022 साली या सर्व कार्यकारिण्या त्या त्यावेळेस ट्रस्टमध्ये होतं. आणि मुळात जो ट्रस्टमध्ये जो काही आपण पाहत आहे की एक ठराव आहे, हा ठराव कधीचा आहे? अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले बोर्ड ऑफ ट्रस्टीजची सभा झाली 9/7/2078 रोजी. आणि त्या 78 रोजी सभेमध्ये काय झालेलं होतं? विषय क्रमांक 1, अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीची मंडळाची नियुक्ती करणे. ठराव काय झालेला आहे? अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभा दिनांक 9/7/1978 रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक 9B नुसार संस्थेच्या घटनेत दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या दुरुस्तीनुसार संस्थेच्या कार्यकारिणीवर पदाधिकारी व सदस्य नियुक्ती करण्याचा अधिकार बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडे सोपवण्यात येत आहे. त्यानुसार हे बोर्ड खालीलप्रमाणे पदाधिकारी व सदस्य यांची संस्थेच्या कार्यकारिणीवर नियुक्ती करत आहे. ही नियुक्ती सर्वसाधारण सभेच्या मध्यंतरानंतर त्या सभेत जाहीर करण्यात यावी असे एकमताने ठरवण्यात आले. त्यावेळेसची सभेच्यामध्ये कोण अध्यक्ष झाले? अध्यक्ष म्हणून माननीय भाऊसाहेब हांडे यांची नियुक्ती केली. त्यानंतर पी जी भांगरे उपाध्यक्ष म्हणून केले, टी आर मालुंजकर सहसेक्रेटरी केले, श्री अण्णासाहेब देशमुख जॉईंट सेक्रेटरी केले, साधू दुलाबा आवारी खजिनदार म्हणून त्या ठिकाणी करण्यात आले. 6व्या नंबरला माननीय मधुकररावजी काशीनाथ पिचड सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. श्री बी के देशमुख सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. सुगंधराव देशमुख सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. श्री प्र ह रुपवते सदस्य म्हणून डिक्लेअर करण्यात आले. माननीय डॉक्टर एम ए फारुकी हे सदस्य म्हणून डिक्लेअर करण्यात आले. डॉक्टर बी जी बंगाळ सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. श्री दशरथ सावंत सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. श्री ए डी देशपांडे सदस्य म्हणून घोषित करण्यात आले. अशी सर्व घोषणा त्यावेळेस त्या कार्यकारिणीच्या बैठकीत झाली. 78 साली वंदने पिचडसाहेब फक्त या संस्थेमध्ये सदस्य म्हणून घेतले होते. आज जो काही आरोप होतोय का पिचडसाहेबांनी घटना बदलली, ही पिचडसाहेबांच्या अगोदर या ठिकाणी घटना बदललेली आहे हे सर्वसामान्य तालुक्यातील सर्व नागरिकांना आपल्याला सांगू इच्छितो. आणि पुढाऱ्यांनी तर जरूर याचं लक्षात घेतलं पाहिजे का काय आहे काय नाही, बायलॉज कधीचे आहेत काय आहेत, हे बायलॉज पिचडसाहेबांनी केलेले नाहीत. या घटनेच्या स्थापनेपासून जे काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेच्या स्थापनेपासूनचे बायलॉज मी आज या ठिकाणी ठराव वाचलाय, बायलॉज वाचतोय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काळाच्या आहेत. मग आता तुमच्या पोटात पोटसूक का उठली मला याचा सर्वात
महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस मी पाहतोय का मागशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं का ट्राय डॉक्टर साहेब काय म्हणतात डॉक्टर सहाणे साहेब का पिजड साहेबांनी सर्व पक्षाच्या अध्यक्षांची आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, चर्चा केली आणि चर्चा करून त्यांच्याकडून पत्राद्वारे नावं मागून घेतले. प्रत्येक सदस्यां प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी सदस्य आल्यानंतर त्या कार्यकारिणीमध्ये त्या पद्धतीचे सदस्य या ठिकाणी निवड झाली, निवड प्रक्रिया पार पडली आणि पुढं आपली ही कार्यकारिणी जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर आम्ही पाहतोय का ज्या जाहीर झालेल्या कार्यकारिणीत या जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये जे निवडलेले आहेत आत्ताच्या सध्याच्या जाहीर कार्यकारिणीमध्ये कोणाची निवड केली, अध्यक्ष म्हणून सुनील बबन दातीर, माननीय विठ्ठल शंकर चासकर, सुधाकर दिनकर देशमुख सेक्रेटरी, त्याचबरोबर बाळासाहेब दत्तात्रय भोर सहसेक्रेटरी, खजिनदार धनंजय मधुकर संत, कल्पनाताई अजित सुरपुऱ्या सदस्य, श्री यशवंत दशरथ आभाळे सदस्य, श्री सुधाकर काशीनाथ आरोटे सदस्य, श्री कचुरू श्रीपद शेटे सदस्य, माननीय अशोक यशवंतराव भांगरे सदस्य, माननीय ॲडव्होकेट आनंदराव निवृत्ती नवले सदस्य, माननीय श्री रमेश हरिभाऊ जगताप सदस्य, माननीय दामोदर कारबानी सहाणे सदस्य, श्री माननीय श्री शरद विश्वासराव देशमुख सदस्य, माननीय श्री मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ सदस्य. या सदस्यांच्या करता निवड झाल्यानंतर या सर्वांनी समोर कार्यकारिणीमध्ये संमती देऊन स्वतः स्वाक्षरी केलेली आहे. या स्वाक्षरी केली कशासाठी, का आम्ही सर्वजण या संस्थेमध्ये जे आम्हाला सदस्य म्हणून घेतलेले आहेत, ज्यांना पदाधिकारी केलेले आहेत, त्या सर्वांची मान्यता आहे. आम्ही या ठिकाणी आमचं योग्य ते कामकाज करू याच्याकरता त्यांची मान्यता दिलेली होती. त्यानंतर बघतोय का कुठेतरी आंदोलनं मोर्चे सुरुवात झाले. काय सुरुवात व्हायचं कारण मी पाहतोय, पहिल्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स किंवा पहिल्या दिवशीचे जी काही पत्रक काढलं ते पत्रक माननीय आमदार महोदय आणि यांनी अजित नवले आणि आमदारांनी पहिले पत्र काढलं. ते आमदारांची काय भूमिका होती त्या ठिकाणी, आमदारांची भूमिका ही होती की माझ्या पक्षाचं जे काही सदस्य घेतलेत मला विचारलंच गेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली. बघता बघता या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतोय मगाशी सर्व मान्यवरांनी सांगितलं तसं, जे या ठिकाणी लाभार्थी होते ज्यांना या संस्थेचा लाभ भेटला नाही किंवा या ठिकाणी आलेले नाहीत ते खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्या आंदोलनाच्या तंबूमध्ये जाऊन बसायला लागले. त्या तंबूमध्ये गेल्यानंतर काय सुरुवात झाली काय ही सर्व त्यांनी पहिला आरोप काय केला, पहिला आरोप तोंडावर म्हणायला लागले, दगड आहे त्रास आहे तसं आहे, अहो मला तुम्ही शान आहे आणि हे सर्व आम्ही कार्यकारिणीचे सर्व वेड्यात काढायला तुम्हाला पहिला अधिकार कोणी दिला आहे तो सांगा पहिले, का दुसऱ्यांना वेडं म्हणायचं, दुसऱ्यांना कमी लेखायचं हे तुम्हाला अधिकार कोणी दिलेत पहिले? जर हे तुमच्याकडे अधिकार असेल आणि तुम्ही चांगले, तुम्ही सज्जन आहेत या तालुक्यामध्ये, तुम्ही सर्व सज्जन आहेत, सज्जनतेचे आवाहन त्यांना सज्जनतेचे काही उदाहरणं या वर्तमानपत्रात काही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत, मला बोलायला लावू नका या गोष्टी. कोण किती सज्जन आहे या तालुक्यातला मी अतिशय जवळून जाणतोय. सदस्य या ठिकाणी आपल्याला मी थोडंसं परत मागे येतो का या संस्थेवरती या सर्व निवड होत असताना जाणीवपूर्वक सर्व घटकातील माणसं या ठिकाणी आली पाहिजे. या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, हे सर्व पदाधिकारी असताना देखील तुम्ही त्यांना या ठिकाणी वेगळं काहीतरी वेगळं नाम संबोधायचं, अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, इंजिनियर होणं म्हणजे चूक आहे का पाप आहे, आणि इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार या तालुक्यातील कॉन्ट्रॅक्ट घेऊन रीत सर कॉन्ट्रॅक्ट घेतात, ते काय कॉन्ट्रॅक्ट घेत असताना कुणी तुम्ही त्याला देत नाहीत कॉन्ट्रॅक्ट किंवा तुम्ही काय देत नाहीत कोणी त्याला पैसे देत नाहीत, सरकारच्या वतीने या तालुक्यात आत्तापर्यंत जे धरणं उभे असतील रस्ते झाले असतील हे तुम्ही श्रेय घेतात ना का आम्ही बांधलेत. मग जी श्रम करणारा माणूस आहे, जो इंजिनियर असेल, जो त्या ठिकाणी काम करणारा मजूर असेल याला तुम्ही श्रेय देणार आहात का नाही, कायमच तुम्ही श्रेय घ्यायचे. आणि तुम्ही श्रेय घेत असताना मला तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आत्तापर्यंत 40 वर्षात पिजड साहेब अतिशय चांगले गुणवान सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, सर्व उभारणी झाली,
गावपातळीवरती रस्ते झाले असतील, आरोग्याच्या सुविधा उभारल्या असतील, पाण्याचे प्रश्न आज प्रत्येक गावावरती आहे, या ठिकाणी पाण्याचे स्वतःचे साठे या ठिकाणी निर्माण झालेत, गाव तिथं बंधारा निर्माण झाला, गाव तिथं केटीवर झालं, आज तालुक्याची सुजलाम सुफलाम जनता कशामुळे आहे? आज या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्वात जास्त, मी तुम्हाला जास्त लांबचं सांगत नाहीत, ज्यावेळेस मी 2001 जिल्हा परिषदेमध्ये होतो त्यावेळेस जवळपास 100 टँकर या तालुक्यात डिसेंबर महिन्यात सुरू व्हायचे, नाहीतर आजही रेकॉर्ड काढून बघा तुम्ही, त्या टँकर घोटाळ्याचं बरंचसं निघालं होतं, अण्णासाहेब अण्णा हजारेंनी काढलेलं होतं त्या संदर्भात नगर जिल्ह्यातल्या टँकर घोटाळ्यांचं, त्यावेळेसही आपण पाहिलं असेल का या सर्व गोष्टी टँकरची पूर्तता किंवा टँकरची मागणी प्रत्येक गावापर्यंत होती हे आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. आज आपण पाहतोय मे महिना चालू आहे, या मे महिन्यामध्ये अकोला तालुक्यात किती टँकर चालू आहेत, आज कशामुळे या ठिकाणी बंद पडलेत? या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये नुसतं पिण्याच्या पाण्याचं नव्हे तर खऱ्या अर्थाने शेतीला समृद्ध करायचं म्हणून या ठिकाणी बंधारे बांधले असेल आणि याच्यामुळे खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झालेला अकोला तालुका आपल्याला पाहायला भेटेल. आज मला या ठिकाणी सांगावंच वाटतं का कोणीतरी येतं आहे म्हणतंय निळवंडे मी केलं आहे, पिंपळगाव खांड मी बांधतोय, मग आपल्याला या ठिकाणी विचारू इच्छितो हे तुम्ही श्रेय घेता ना, तर आता या तालुक्यातलं पाणी लाभ क्षेत्राच्या बाहेर जाताना दिसतंय, मग त्याच्यात श्रेय तुमचं म्हणायचं का? आज आमदार तुमचे तर तुमचं श्रेय म्हणायचं का त्याच्यामध्ये का लाभ क्षेत्रातलं पाणी लाभ क्षेत्राच्या बाहेर जातोय याच्यातलं श्रेय तुमचं म्हणायचं का? डोगड दिवसा डोळ्या दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या या ठिकाणी तुम्ही डोळे बंद करून बसलेत, पाणी या ठिकाणी दुसरं लांबवतोय. आज मी पाहतोय आढळ्याचं पाणी बाहेरच्या बाजूला दुसऱ्या तालुक्यात जात आहे, मोठी योजना येते पिंपळगाव खांडमध्ये पाणी या ठिकाणी जातं आहे. मला माहिती आहे का 2017-18 साली पिंपळगाव खांडचं रोटेशन होतं, दुष्काळजन्य परिस्थिती होती, ती मीटिंग आम्ही या ठिकाणी माननीय पांडेसाहेब यांच्या म्हणण्यानुसार प्रांत ऑफिसला घ्यायची आणि प्रांत ऑफिसला मीटिंग घ्यायची तर ती प्रांत ऑफिसला बैठक ठरली. ती मीटिंग ठरल्यानंतर प्रांत अधिकारी होते बाजूच्या संगमनेर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील बाहेरील माणसं त्या ठिकाणी मीटिंगला बोलवले. मीटिंगला बोलवल्यानंतर पांडेसाहेबांनी त्या ठिकाणी सांगायला लावलं का दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळामध्ये प्यायला पाणी दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण थोडंसं जास्तीचं रोटेशन सोडू आणि त्या खालच्या गावांना पाणी देऊ. माझ्याकडून ती चूकच मी मान्य करतो, ती चूक झाली माझ्याकडून का त्यावेळेस पाणी सोडल्यानंतर ज्यावेळेस आपल्या धरणातलं पाणी की जात आहे लोकांचा जन रोष या ठिकाणी उभा राहिला आणि उभं राहिलेलं असताना देखील माझ्या पाणी सोडलेलं असताना देखील रात्रीच्या 12-1 वंदने पिचड साहेब गेले आणि चाचच्या बंधाऱ्यावरती पाणी अडवायचं धोरण घेतलं. भले मी आमदार होतो परंतु माझ्या विरोधी भूमिका असेल परंतु ती विरोधी भूमिका पिचड साहेबांनी स्वीकारली का स्वीकारली? तर या तालुक्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करायचं असेल तर पाणी हे अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं असेल का ते गेलेलं पाणी थांबवण्याकरता या ठिकाणी तयार झाले. त्याच्यानंतर विधानसभेला 19 माझ्यावर रोष आला, साहजिकच आहे आपल्या तालुक्यातील पाणी गेलं म्हणून. परंतु तुम्ही 2 मी या ठिकाणी पाहतोय का गेले 2 सातत्याने पाणी कुठं जाते? पिंपळगाव खांडचं पाणी या वर्षी तर डायरेक्ट थेट मुळा डॅममध्ये गेलंय, मागच्या वर्षी साकूरच्या पुढपर्यंत पाणी गेलंय. या संदर्भातला कोणी आवाज उठवताना दिसत नाही किंवा त्या आमदारावरती कोणीही बोलताना दिसत नाही. तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्या बाजूला असाल ती बाजू पवित्र, तुम्ही ज्या बाजूला बसाल ती बाजू चांगली, तुम्ही आजपर्यंत इकडं होतात ही बाजू चांगली. आणि ज्यावेळेस मी पाहतोय का गेले कधी हो सगळेजण 2019 माझा पराभव झाला. या पराभवानंतर सुखात सगळे म्हणतात सुखात सगळे भेटतात, दुःखात भेटतो तो जीवाचा भेटतो. मला या निमित्ताने जरूर जाणवलं का सुखाचे सर्व साप्ती होते परंतु दुःखामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्ही बघतो तालुक्यातील नवीन तरुण या ठिकाणी उभा राहिलेला जी जाणीजाणती मंडळी आहेत ज्यांना कळतं राजकारण ती आज माझ्याबरोबर उभी आहेत हे खऱ्या अर्थाने त्यांना मी आजच्या निमित्ताने खरोखर आभार मानू इच्छितो. काय त्याच्यातली भूमिका अहो पहा ना तुम्ही या अकोला एज्युकेशनवरती मोर्चा आणायचं कारण काय? काल मी आज थोडासा विषय बाहेर जातोय, मलाही कळतं विषय बाहेर जातोय
ते विषय बाहेर जात असताना त्याच्या मागची कारण आहेत. काल त्यांनी अकोला एज्युकेशन सोडून पाण्यावरती चर्चा केली, कारखान्यावर चर्चा केली, दूध संघावर चर्चा केली, सर्व गोष्टींवरती चर्चा केली, भ्रष्टाचारावर चर्चा केली. या सर्व गोष्टींची उत्तरं मी आज या निमित्ताने जरूर देणार आहे. काय याच्यातली भूमिका? दूध संघाची भूमिका सांगतो. दूध संघावरती किती वर्ष झाले दूध संघाला? दूध संघाला देखील इतकीच ज्यावेळेस आपण पाहतो 78 साली कॉलेजची स्थापना झाली तशी दूध संघाची स्थापना त्या ठिकाणी झाली. ती स्थापना झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहतो की दूध संघाचं संकलन या ठिकाणी सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक गोरगरीब माणसांचा दुधाचा प्रश्न मिटावा या तालुक्यात गोरगरीब माणसांना दररोजचं दैनंदिन रुपये हातात पडावे या दृष्टिकोनातून दूध संघाची निर्मिती झाली. आणि दूध संघाची निर्मिती झाल्यानंतर आजही आम्ही बघतो का घरात एक थेंब माणूस दूध ठेवत नाही. पर्यायी सगळं दूध जे आहे ते काढून या ठिकाणी डेअरीला घालतोय. दोन पैसे कुटुंबात कुठेतरी आधार आले पाहिजेत. शाश्वत बाजार आणि शाश्वत पैसा हा दूध संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतो हे खऱ्या अर्थाने त्यामागचं गणित आहे. आज मी पाहतोय का प्रत्येक भाजीपाल्याचे बाजार असू द्या, इतर बाजार असू द्या, त्याच्यामध्ये चढ उतार होतोय. दुधामध्ये देखील चढ उतार होतोय, परंतु शाश्वत पैसा आहे. आज पीक लावत असताना सांगू शकत नाहीत की पुढचं बाजारचे किती येतील, परंतु आज दूध घालत असताना प्रत्येक माणसाला कळतंय का मला या ठिकाणी 3, 5, 8, 5, 6, 35 रुपये आहेत. हे 35 रुपये मला जर हिशोब केला तर मला महिन्याला 15 दिवसाला या ठिकाणी 5,000, 2,000 भेटतील. हे शाश्वत त्या ठिकाणी पैसे आहेत. मग या शाश्वत पैशाच्या अनुषंगाने का हो साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी विचारू इच्छितो. राजे, त्यावेळेसही आपण या ठिकाणी विरोधामध्ये होतात. आम्ही विरोधामध्ये असताना का दूध संघावरती नियुक्त्या कोणाच्या झाल्या? आज मी पाहतोय जी काही टोळी ज्याला आपण या तालुक्यातला माणूस संघटना म्हणत नाही, काही म्हणत नाही, फक्त उल्लेख करतो तो टोळीचा उल्लेख करतो. त्या टोळ्यात खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही दूध संघापासून सुरुवात केली. खरेदी विक्रीचा संघ पहा काय झाली हो. खरेदी विक्री संघाची अवस्था कोण होतं त्या संस्थेवरती आणि काय परिस्थिती करून ठेवली? मग या सर्व गोष्टींवरती आज बोलायचं मी. ज्या वेळेस मी पाहतोय दूध संघामध्ये तुम्ही साधं 51 पैसे रुपये द्यायच्या वेळेस देखील किती काय परिस्थिती तुमची होती, कशा पद्धतीने वाटलं, काय सांगायची गोष्ट आहे. आज या ठिकाणी या तालुक्यातल्या दूध संघामध्ये 2 रुपयापर्यंत इथून मागं दरवर्षी आपली परिस्थिती कोणाशी कॉम्पिटिशन व्हायची? संगमनेरशी कॉम्पिटिशन व्हायची. संगमनेरने या ठिकाणी 71 पैसे दिले. आपल्याला 71 पैसे द्यायला लागायचे. संगमनेरने 51 पैसे दिले. आपल्याला 51 पैसे द्यायला लागायचे. परंतु संगमनेरमध्ये त्या ठिकाणी 25 ते 30 पैसे या ठिकाणी कापून घ्यायचे. रिबीटच्या जे असलेले पैसे कापून घ्यायचे ते त्यांच्या फंडामध्ये ठेवायचे. ते पाहिलं नाही कोणी. आज पण आपण पाहतोय या तालुक्यामध्ये दूध संघ समृद्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून असलेल्या गरजा लोकांच्या करता बाजारभाव जे बाजूला चाललेत. आज आम्ही म्हणत नाहीत का शासनाचं दरपत्रक द्या म्हणून. जे लोक आज या ठिकाणी शासनाचा शाश्वत भाव मागत आहेत त्यांना विचारू इच्छितो का शासनाचा बाजारभाव आजचा काय? शासनाचा आजचा बाजारभाव 3, 5, 8, 28 रुपये, आम्ही देतोय 35 रुपये. मग हे ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो का ह्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त केवळ आम्ही या ठिकाणी मी बसलेलं आमचं जे काही संचालक मंडळ असू द्या त्याच्यात आहेत. आता आमच्यातही 7 जण बाहेर गेलेत हो द्या, परंतु ते आजही मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाहीत. कारण की ते ज्यावेळेस संघाची मीटिंग चालते मीटिंगवरती येतात, अजिंठ्यावर सह्या करतात. आणि सह्या कशा करता करतात का त्या निर्णयाला आम्ही ठाम आहेत म्हणून. झालं कालच्या आमच्या एका ठरावाच्या करता, कारखान्याचा ठराव होता दूध संघाचा, त्या ठरावामध्ये ते 7 जण नाही आले. नाही येऊ द्या, संघाचा ठराव नाही झाला. आम्ही 7 जणांनी ठराव केला, वरती पाठवला. तो पाठवल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं वरतून त्यांनी त्या 7 जणांनी जाऊन रजिस्टर ऑफिसला, DDR ऑफिसला, AR ऑफिसला गेले, सांगितलं का हा 7 जणांचा कोरम पूर्ण नाही म्हणून तुम्ही ही ठराव रद्द करा. मी त्यांना विचारलं, कालची आमची मीटिंग झाली, म्हटलं नाव मुद्दावून घेत नाही, अमुक व्यक्तींना विचारलं, म्हटलं साहेब तुम्हाला जर ठराव लागत होता, मीटिंगला यायचं होतं, सांगायचं होतं, वैभव पिचड तुमचा ठराव करून दिला असता या ठिकाणी, एवढं देखील स्पष्टपणे त्यांना सांगितलं. परंतु चालत्या गाडीला तुम्ही खेळ लावायचे काम करू नका, हे कालच्या मीटिंगमध्ये जाहीर झालं, उल्लेख केला, म्हणून तुम्हाला ते देखील सांगू इच्छितो.
त्यांना हे सांगितलं तुमचा ठराव लागत होता तर यायचं होतं मीटिंग मध्ये बसायचं होतं ठराव मागायचा होता आणि ठराव नसता दिला तर तुम्ही माझ्या विरुद्ध बोलायचं होतं. परंतु ही बाब त्यांनी नाही स्वीकारली. सात जण नाही आले मीटिंगला आणि वरती जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आरोप केला आणि पत्र दिलं का हे काम अशा पद्धतीने करू नये म्हणून. जाऊ द्या तो याचा काय त्या एका ठरावाने माझंही काही वाईट होणार नाही. शेवटी माझ्याबरोबर या ठिकाणी मी एकच जाणतोय या तालुक्यातील गोरगरीब जनता माझ्याबरोबर आहे. मी पाहतोय वातावरण कधीपासून पेटलंय. वातावरण पेटलंय नगरपंचायतीपासून का ज्यावेळेस नगरपंचायत या ठिकाणी पूर्ण क्षमतेने या तालुक्यातील अकोले तालुक्यातील या अकोले शहरातील सर्व नागरिकांनी ठरवलं का जे काही मागच्या विधानसभेला झालं त्या विधानसभेच्या नंतर पहिलीच निवडणूक नगरपंचायतीची लागली आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीवर त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. देत असताना मी पाहिलं का टोळीतलं माझ्याबरोबर कोणी नव्हतं. या टोळीतलं माझ्याबरोबर कोणी नव्हतं. कोण होतं माझ्याबरोबर? माझ्याबरोबर असलेला सर्वसाधारण सागर निवृत्ती चौधरी. त्या मुलाच्या अजून मिशीन आली तोंडावरची, परंतु त्या लोका त्या मुलाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला निवडून दिले. त्यानंतर आम्ही बघतोय हितेश रामकृष्ण कुंभार, कुंभार समाजाचा एक सर्वसाधारण मुलगा, त्याला या ठिकाणी काम करायची संधी दिली. आमच्या सोनालीताई आहेत, त्यांनी मागं 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलं, त्यांना आता या ठिकाणी संधी दिली. चांगल्या पद्धतीने त्यांनी आता नगराध्यक्ष म्हणून काम करतात आहेत. त्यानंतर आम्ही बघतोय की बाळासाहेब वडजे, एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस, त्याला आम्ही या ठिकाणी संधी दिली. या ठिकाणी आम्ही बघतो शीतल अमोल वैद्य, एक टीचर म्हणून काम करतात, त्यांनाही या ठिकाणी आम्ही संधी दिली. वैष्णवी सोमेश्वर धुमाळ, तमन्ना मोहसिन शेख, म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटतं का जी काही मंडळी सांगत होते का अल्पसंख्याक माणूस या ठिकाणी कमळावर चिन्हावर मारणार नाही हे देणार नाही, तर त्या वार्ड नंबर 12 तमन्ना मोहसिन शेख या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्या मोहसिननी खऱ्या अर्थाने काम केलं, काम करताना लोकांनी पाहिलं, त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी ठरवलं. काही झालं तरी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याच्या पाठीशी सर्व समाज बांधव उभं राहिलं आणि अल्पसंख्याक समाजाचा माणूस या ठिकाणी आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. त्यानंतर आम्ही पाहतोय जनाबाई नवनाथ मोहिते, शरद एकनाथ नवले, माधुरी रवींद्र शेंडकर, कविता परशुराम शेळके, हे सर्वसाधारण चेहरे. तो मी तुमच्या चेहरे असे मी सांगू शकत नाहीत का तुमच्याकडे असणारे प्रताप देशमुख, रामनाथ बाबू वाकचौरे, अशोक देशमुख, प्रकाश दादा पाटील मालुंजकर, अहो ही मंडळी वर्षानुवर्ष तुमच्या मार्केट कमिटी घ्या, त्याच्यानंतर तुमच्या खरेदी विक्री संघ घ्या, दूध संघ घ्या, कारखाना घ्या, या सर्व संस्थेवर हीच मंडळी लागली ना टोळीची का? टोळी सोडून दुसरी कुठली माणसं लागलीत? मग या टोळीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का काय यांच्या संदर्भातलं व्यक्तिगत बोलू या संदर्भात का कुठल्या माणसाचं? ही सर्व बसलेली माणसं नालायक हे तुम्ही सांगतात आणि तुमच्यातल्या या सज्जन माणसांचे काय कारण आहे ते वाचून दाखवू. अहो घरात तुम्हाला साधं या लोकांना साधारण चांगल्या घरातील माणसं घरात बोलवत नाहीत, याच्यापेक्षा वेगळं बोलत नाही मी. आज तुमच्याच वर्तमानपत्रामध्ये 4 नारायण 1 मादी हे काय छापून आलं होतं? कुठला तो गारवा हॉटेल का काय ते छापून आलं होतं? कुठं कोणाला किती 37 लाख रुपये दिलेत याच्याबद्दल लोकांमध्ये चर्चा आहेत. या संदर्भात आम्ही बोलायचं आणि तुम्ही सज्जन आणि इकडे बसलेले हे सर्व काही पापी लोक आहेत. लाज वाटायला पाहिजे या गोष्टींवरती, लाज वाटायला पाहिजे गोष्टींवरती. आज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी पाहतोय. काय पाहतोय? काल एकाने पाहिलं, आम्ही पाहिलं का यशवंत आवाळेंनी एका संस्थेमध्ये अशी इतके पैसे काढले, इतके फेक अकाउंट उभं केलं. अहो या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, संस्था चालत असताना प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होत असतं. ऑडिटर माझ्यामध्ये या ठिकाणी टाक साहेब आहेत संगमनेरचे. या ऑडिटरच्या माध्यमातून दर वर्षाला ऑडिट झालं नाही तर संस्था या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी एक बाद ठरवतील, याच्यात दुसरं काही होणार नाही. संस्थेचे सर्व सभासद आहेत, त्या सदस्य जे आहेत कार्यकारिणीवरचे, जर ऑडिट झाले नाहीत आणि ऑडिटमध्ये गोंधळ असेल, ऑडिटमध्ये प्रॉपर रिपोर्ट ऑडिट झालेले नसतील, तर त्याच्यावरती कार्यकारिणीवरती या ठिकाणी आरोप येईल आणि आरोप येऊन या ठिकाणी कुठेतरी कार्यकारिणी बरखास्त होऊ शकते, हे त्यामागचं कारण आहे. दर वर्षाला या ठिकाणी ऑडिट झालेले आहेत. ऑडिटमध्ये तुम्ही म्हणता का एक खातं असं सापडलं आणि तसं सापडलं. अहो तुम्ही पाहिलं किती विश्वासाचे पात्र आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये
घरच्या माणसांच्या मागे गाडीला जीपीएस लावून पाठ पळत सुटतात आणि त्यांनी आम्हाला शिकवायचं, त्यांनी आम्हाला शिकवायचं का कशा पद्धतीने वागायचं आणि काय वागायचं. आज बोलायला गेल्या तर खूप काही गोष्टी आहेत, या गोष्टी जाणीवपूर्वक बोलणार नाही सगळ्या गोष्टी, परंतु आपल्याला जरूर सांगितलं पाहिजे. आज ही तालुक्यातील शैक्षणिक संस्था म्हणून पुढे जात असताना ही संस्था सुरळीतपणे पाडली पाहिजे. या ठिकाणी जो मी म्हटलं तसा जो ठराव झालेला आहे तो 78 साली झालेला आहे आणि 78 साली ठरावाच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या ज्या काही निवडी झाल्या आपल्याला सर्वांना वाचून दाखवल्या. 78 पासून तर 2022 पर्यंत या निवडी होत असताना या ठरावाच्या अनुषंगाने कायदे आणि नियम या अनुषंगाने ठराव झालेले आहेत. त्या ठरावाच्या कायद्याने या ठिकाणी सर्व निवडी झालेल्या आहेत. त्यावेळेस तुम्ही स्वतः निवड झाली, त्यावेळेस तुम्हाला सगळं वाटलं नाही का ठराव बदलला पाहिजे, घटना बदलली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही. आज तुम्हाला वाटायला लागलं का तुमच्या निवडी झाल्या नाहीत. जे असंतुष्ट आत्मे आहेत जे सांगतात कपिजर साहेबांनी धरणं बांधलं नाही निवडण्याला आम्ही बोलतोय म्हणून, अहो काय सांगायचं त्यांच्या संदर्भात. मग तुम्हाला आता एकच सांगतो का अख्खं शाहूनगर तुम्ही पाहतायत, अख्खं शाहूनगर या ठिकाणी घरं नावावर होण्यासाठी वाट पाहत आहे. मग इथं तुमची जमीन कशी काय नावावर झाली बोलायचं या गोष्टी. त्यावेळेस कोणाचे पत्र जोडले नावावर येत असताना आणि तिथं कलेक्टर समोर जात असताना कोणाला घेऊन गेले. आणि एकीकडं शिक्षकांच्या भरतीच्याबद्दल जे काही भ्रष्टाचार सांगतात आहेत ते आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो का. मग आपल्याला मगाशी शिवाजीराजांनी सांगितलं तसं आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये जे जे या अगोदर झालेले असतील काही अपवाद आहेत. आता साने साहेब आहेत त्यांनी कोणीच नाही लावलं घरच. मी अपवाद आहेत त्या अगोदर जे संस्थेवर कार्यकारिणीवरती त्यांनी घरचं कोणी सुचवलं नाही. परंतु काही मंडळी या ठिकाणी अध्यक्ष सेक्रेटरी बसलेली मंडळी यांनी स्वतःच्या कुटुंबातील एक एक दोन दोन माणसं या ठिकाणी लावलेत. मग राजे म्हणतात तसे द्या ना त्यांचे नाव पैशाची हे करा का किती पैसे या संस्थेला भरलेत. या इमारती या सगळ्या उभं राहत असताना एका रात्रीतून उभं राहिलेल्या नाहीत. आणि ज्यांच्यावर बोलायचे आहेत हे काय बालिशपणा आहे बघा तुम्हाला मी सांगू इच्छितो का. बालिशपणा या ठिकाणी सांगतात काय सांगतात आहेत का एकीकडे सांगतात संस्थेत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, शिक्षकांचे पैसे घेतले जातात. दुसरीकडे सांगितलं जातं का इतर संस्थेच्या इतर शाळा ज्या आहेत त्या शाळांचे पैसे इकडे आणले जातात. आणि हे सगळं आणत असताना दुसरीकडे म्हणतात अध्यक्ष खूप चांगले. मातीचा संदर्भ घेतात, आयटीआयच्या ग्राउंडवर काय माती टाकली 4 लाखाची त्याचा संदर्भ घेतात आणि हे संदर्भ सांगून सांगतात का याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. आणि हे भ्रष्टाचार होत असताना अध्यक्ष मात्र चांगले आहेत, अध्यक्षांवरती कुठलाही कुरबोडी नाही. मी म्हणतो त्यांनी त्यांच्या काळात केलेलं काम अतिशय चांगलं असेल, मी त्यांच्या कुठलंही मानत नाही किंवा कुठल्याही बाबतीत त्यांच्यावरही दोष देत नाही. पण त्यावेळेस दुसरीकडे कालच माननीय सिद्धारम पाटील गायकर साहेब बोलले का मागच्या या सर्व गोष्टींमध्ये 12 वर्षामध्ये मीटिंग झालेली नाही. परिस्थिती खरी आहे, कोणाची ट्रस्टींची मीटिंग झालेली नाही. मग झाली नाही तर त्यावेळेस तुम्ही पण कार्यकारिणीत होता, तुम्ही सांगायला लागत होता अध्यक्षांना का मीटिंग लावा म्हणून. तुम्ही त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून होता का, तुम्हाला अधिकारच नव्हते. आज बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बोलायचा अधिकार आणि इथं असताना बोलायचा अधिकार नाही, ही काय परिस्थिती आहे. आणि या सर्व मी म्हटलं तसं ही आत्ताची जी कार्यकारिणी केली ना या कार्यकारिणीवर देखील सर्वांच्या सह्या आहेत. आणि आता जर त्यांना कोणाला काही बोध सुटत असेल केलेली चूक आहे आमकं आहे तमकं आहे, अहो आम्ही कळून चुकलं आहे 2019 नंतरच आम्हाला कळून चुकलं आहे का कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर आहे, कोण अडचणीच्या काळात माझ्याबरोबर राहिले आणि विधानसभेनंतर कोण पळून गेलं आहे. मगाशी शिवाजीराजेंनी म्हटलं तसं बँकेची चौकशी चालू, कॉलेजची कारखान्याची चौकशी चालू, या चौकशींमध्ये आजच मला दुसरीकडे काय सांगतात आहेत का. काल माझ्याबरोबर त्यांनी सांगितलं का माझ्याबरोबर 14 ते 15 संचालक माझ्याबरोबर आहेत. अहो कारभारच तुम्ही पाहत होतात का. ज्यावेळेस मला थोडंसं गैरवरून येतं या गोष्टीचं का पिचड साहेब या तालुक्यामध्ये काम करत असताना, पिचड साहेबांचा मुलगा म्हणून काम करत असताना पिचड साहेबांनी माझ्या अगोदर जे कार्यकर्ते बरोबर होते त्यांना प्राधान्य क्रमांक दिला. शिवाजीराजे कदाचित त्या गोष्टीचे साक्षीदार असतील
का मागच्या कार्यकारिणीला निवड होत असताना दूध संघामध्ये बैठक बसलेली होती. मी माझ्या वतीने आपले माझ्याबरोबरचे कार्यकर्ते असू दे, अहो साधी गोष्ट आहे. मी एक जो सामान्य कुटुंबातील माणूस माझ्याबरोबर येतोय वागतोय, आज तरुण मुलं येत आहेत माझ्याबरोबर वागतायत, माझ्या बरोबरच्या तरुण मुलांना कुठल्या संस्थेवर आहे तुम्ही पहा बरं, आहेत का कोणी संस्थेवरती? उलट माझ्याबरोबरचे असेल तर तो बाजूला करायचा. यांची जी टोळी आहेत, ही टोळी जी म्हटलं ती टोळीवरचे नावं घ्यायचे आणि टोळीचे घेऊन नावं त्या ठिकाणी पहिले तिकीट त्यांना डिक्लेअर व्हायचं आणि उरलं सुरलं कोणी तर माझ्याकडं आलं, माझ्यापर्यंत आलं तर एखादं दुसरं. मागच्या कार्यकारिणीमध्ये मी सुचवलेलं नाव जे काय होतं त्याच्यामध्ये एकमेव राजू डावरेंचं नाव माझ्याकडून गेलेलं होतं. त्या अगोदर अनेक नावं सुचवले होते परंतु मुलगा म्हणून साहेबांनी बाजूला ठेवलं. या तालुक्यातील राजकारण सर्वसामावेश असावं म्हणून खऱ्या अर्थाने जे गेलेले पुढार आहेत या गेलेल्या पुढारांना खऱ्या अर्थाने पहिलं प्राधान्य क्रमांक. ते जर आले तर मला उठायला बाजूला बसायला लागायचं आणि त्यांना बाजूला बसायचं. अनेक कार्यक्रमांमध्ये आपणही पाहिलं असेल का त्यांना साहेबांच्या शेजारची खुर्ची त्यांना, जे गेलेले त्या सर्वांना अगोदर त्यांना आणि त्याच्यानंतर मी बसायचो. याच्यापेक्षा अजून काय मोठेपणा पाहिजे तुम्हाला? मग आजपर्यंत तालुक्याच्या कार्यकारिणीमध्ये सर्व ज्या ज्या संस्था असतील या संस्थेच्या कार्यकारिणीवरती निवड होत असताना कोणाला विचारून नावं घेतलेत हे तरी त्यांनी जाहीर करावं. आज ते तुमच्याबरोबर गेलेले असतील, असतील तुमच्याबरोबर असेल त्या माणसं, काही नाही म्हणायचं उरलेच येत नाही. मग हे माणसं तुमच्याबरोबर गेलेत ते कशामुळे गेलेत? का त्यांनी तुम्ही त्यांचं कुठेतरी वर्षानुवर्ष बसायची व्यवस्था केली म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी ती टोळी तयार झालेली आहे. मग आज मी आपल्याला या ठिकाणी विचारू इच्छितो का बिजड साहेब आणि मगाशी सांगितलं कोणतरी काय चर्चेचं स्वरूप कसं असतं, का चर्चेचं स्वरूप हे का तुम्ही चर्चेला जात असताना तुमचे मुद्दे समोरच्यांचे मुद्दे या मुद्द्यांवरती चर्चा होत असते. एखाद्याच्या घरात जाताना आपण आहे अगोदर म्हणत नाही, दंड थोपटत नाही, येतोच तुझ्या घरात दारात तू लोहद्याला पाहूनच घेतो आणि मग चर्चेला येतो असं म्हणतोय का आपण कोणाला? कालची जी काय आम्ही पाहतोय का पत्रक प्रेस नोट काढलं, त्या प्रेस नोटमध्ये आंदोलन आमचं ठरलेलंच आहे, आंदोलनाचा बांबू आम्ही गाडलेलाच आहे, ह्या भाषा करायच्या. पिछाडांवरती जे पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासूनचं पत्र आहे त्या पत्रामध्ये काय उल्लेख आहे का पिछाडांची ही घराणेशाही ही चालू देणार नाही, ही संस्था कोणासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी आहे, ही काही राजकीय अड्डा नाही हे त्यांचं म्हणणं आहे आणि वंशपरंपरेने कोणालाही घेऊ नये असाही त्यांचा आरोप आहे. मग अशोक भांगरे इतके वर्ष काय करत होते हो? त्यावेळेस तुमचं कोणाचं आक्षेप नाही आला त्याच्यामध्ये? अशोक भांगरे इतके वर्ष या संस्थेमध्ये यशवंतरावांचे पदाधिकारी म्हणूनच काम करत होते ना, का वेगळं काय होते? मग त्यावेळेस तुम्हाला वंशपरंपरा आठवली नाही? आज कुठंतरी तुम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं का काल विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही जिंकलो आणि आम्ही हरलोय, तुम्ही जिंकलेत आणि आम्ही हरलोय, आणि या जिंकेचं जे काही तुमचं जे काही कर्तृत्व किंवा काय तुमचं जे काही आहे ते इतकं मोठं झालं का संपूर्ण जगामध्ये तुम्ही सर्वोच्च झालेला आहात आणि ही बसलेली मंडळी ही कोणीच नाही असं तुम्ही या ठिकाणी मनात गृहीत धरून चालत असाल. मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो असं आंदोलन होत नाहीत का अशा चर्चा होत नाही. ज्या घरात जायचं आहे त्या घरात जात असताना तुम्ही मुद्द्यांवरती जा, मुद्द्यांवरती चर्चा करा. अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी बंदूक लावून घेऊन जात असाल आणि बंदूक ठेवून हे काम करत असाल तर हे कोणालाही मान्य होणार नाही पहिली गोष्ट. म्हणून कालची बैठक या ठिकाणी रद्द झालेली आहे. राहिली दुसरी गोष्ट पिझड साहेबांच्या राजीनाम्याची. अहो पिझड साहेबांनी या विश्वस्तपदाचा तर सोडाच, या राज्याचा मंत्री म्हणून दोनदा राजीनामा दिलाय. किती? दोन वेळेस. एकदा नागपूरला दिलं आणि एकदा आदिवासींच्या आरक्षणाच्या बजाव करता 2013 साली मुंबईला दिलेला आहे. अहो या राज्याचा मंत्रिपदाचा राजीनामा जो माणूस देऊ शकतो त्या माणसाला ही संस्थेवरती राहिलंच पाहिजे किंवा ह्या संस्थेवरती असंच काम केलं पाहिजे हे तुम्ही सांगवायची आणि तुम्ही सांगायची गरज नाही आहे. आणि हे जर तुम्ही सांगत असाल तर तुमचेही सर्वांचे कृत्य बाहेर काढल्याशिवाय मलाही गप्प बसता येणार नाही. भविष्य काळात आहे, तुम्ही जर संघर्षाला पेटत असाल आणि उपोषण आंदोलनावर बसत असाल तर मी आज आपल्याला सरळ ठामपणे सांगू इच्छितो या तालुक्यातील नागरिक ही शैक्षणिक संस्था
या तालुक्यामध्ये जर गोरगरीब माणसांची जवळपास 5 ते 6 हजार मुलं या ठिकाणी शिकतात आहे, आणि हे शिकत असताना त्यामागचं उद्दिष्ट आहे का बाहेर गेल्यानंतर मोठ्या प्रचंड अशा फी डोनेशन बाहेर गेल्यावर भरायला लागतात. आज आपण पहा अत्यल्प किमतीमध्ये की आपण फक्त नाममात्र या ठिकाणी दरामध्ये फक्त काही ॲडमिशन फक्त आपण या ठिकाणी जे काही स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे असतील त्या फॉर्मचे पैसे असतील त्याच्यावरती शिष्यवृत्ती आपल्याला असे आले येत नसतील त्या शिष्यवृत्तीकरता ज्यांच्या येत नसतील त्यांचे असेच ठराविक या ठिकाणी आपण मुलांकडून पैसे घेतोय. बाकीच्या संस्थेंकडे बघत असताना तालुक्यातील संस्था सांगतो जे आपल्याबरोबर आहेत ना आमदारांना सांगू इच्छितो आपल्याबरोबर आंदोलनाला इथं येऊन पाहिलं ते विनय सावंत जोरजोरात भाषण करत होते या संस्थेमध्ये एकाधिकार चालणार नाही या संस्थेमध्ये हे चालणार नाही. अहो तुमच्याही संस्था आहे ना बारीला संस्था आहे तुमची राजूला आम्ही संस्था आमच्याच आजीच्या नावाने काढली तुम्ही संस्था त्या संस्थेमध्ये तुम्ही सांगा ना पिझ्झाट कुटुंबाचं कोणी घेतलंय का. अहो पिझ्झाट कुटुंब सोडाच या संस्थेकरता ज्या जागा घेतल्यात बारीची जागा असू द्या ती देवस्थानची घेतली मारुती देवस्थानची जी तुम्ही राजूरची जागा आहे ती देवस्थान दत्त मंदिर देवस्थानची जागा घेतली मग राजूरच्या देवस्थानची जागा घेतली बारीच्या देवस्थानची जागा घेतली या देवस्थानच्या जागा घेतल्या तुमच्या संस्थेत आहे कोण आई वडील भाऊ आई वडील भाऊ बहीण बहिणीचे नवरा मुलं यांच्यापेक्षा वेगळी काय भाऊ भूमिका द्या ना तुम्ही पण शृंखला करून मग जर या तालुक्यातील या संस्थे अगस्त एज्युकेशनपासून सुरुवात करायची असेल तर काढू द्या सर्व संस्था या तालुक्यातील सर्व संस्थेंचे जे नियम आहेत जी बायलाज आहेत घटना आहेत ही बदलायला निघाले ना करा आपल्यापासून सुरुवात आणि उद्यापासून जर तुमच्यापासून सुरुवात जर झाली तर निश्चितपणाने अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी देखील तुमच्या पुढे एक पाऊल चढू एक चाल पुढे जाऊन सर्वांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वसमावेशक असं या ठिकाणी आपण या ठिकाणी निश्चितपणाने हे बायलाज बदलूच इच्छितो. परंतु कुठेतरी एक तुमच्या मनातलं पाप एकाला कुठेतरी वेगळं सांगायचं आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळं सांगायचं हे चालणार नाही. या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे झालंय मगाशी राजे म्हटले तसं 2019 ऍक्सिडेंट झाला परंतु कळून चुकलं गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अहो साठलेलं पाणी तर सोडा नवीन पाणी तर सोडाच परंतु जे धरणं बांधले ते धरणांचं पाणी दुसरीकडे जायला लागले हे पाणी अडवण्याचं धोरणसुद्धा तुम्हाला घेता येत नाही आणि तुम्ही शिकवायला निघाले आता पाहिलं असं करायचं आणि तसं करायचं राहिलेल्या गोष्टींवरती निश्चितपणाने भविष्यकाळात या ठिकाणी चर्चा होतील. खूप काही मुद्दे आहेत अजून बोलला तर 2-5 तास नाही दिवसही कमी पडेल परंतु खालच्या पातळीवरती जे उतरायची माझी इच्छा नाही आहे. मी आपल्याला आजच्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का जे काही घटनेनुसार काम चाललेलं आहे घटनेनुसार काम चालत असताना ज्या घटना या ठिकाणी माझ्यापूर्वी किंवा पिझ्झाट साहेब या संस्थेमध्ये असायच्या पूर्वी या ठिकाणी या घटना झालेल्या आहेत आणि या घटना झालेल्या आहेत त्या घटनाक्रमांकाने या ठिकाणी सर्व कार्यकारिणीची नियुक्ती झालेली आहे आणि पारदर्शक पद्धतीने सर्वांना जे विदुष्ट आत्मे आहेत जे या ठिकाणी स्वतः क्लेश करायला निघालेले आहेत त्या क्लेश करणाऱ्यांनी देखील जाणलं पाहिजेत आणि जर संघर्षाची भूमिका येत असेल तर मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला जरूर सांगू इच्छितो का संघर्षावर यायचं असेल तर या संस्थेच्या पायर पाऊल ठेवल्यानंतर मी पण तुमच्याशी पाहिजे तो संघर्ष करायला जरूर तयार आहे हे आज या निमित्ताने जरूर सांगू इच्छितो. परंतु या संस्थेमध्ये पाऊल टाकल्यानंतर ही शैक्षणिक संस्था गोरगरीब मुलांच्यासाठी पुढे जाणारी संस्था म्हणून आम्ही या संस्थेकडे पाहतोय या संस्थेत राजकारण बाजूला ठेवतोय म्हणून खऱ्या अर्थाने कालपर्यंत आपल्याला चर्चा करायची संधी दिली परंतु आपल्या डोक्यात 20 कालवलेलं आहे आपल्या सर्व डोक्यामध्ये 20 कालवलेलं आहेत आणि आपण जे काही चर्चा करायला येतात या अगोदरच आपल्या मनामध्ये संभ्रम करून घेतात काही या मान्य मान्य होणार नाही म्हणून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आजच्या या अकोला तालुका एज्युकेशन बैठकीच्या निमित्ताने काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आज ही पत्रकार परिषद होत असताना सर्व लोकांना जी काही पहिले कार्यकारिणी निवड झालेली आहे ही कार्यकारिणी घटनाच्या जी काही घटना आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि या घटनेच्या द्वारे प्रत्येक राज्याच्या घटना देशाच्या घटना देशाची घटनानंतर राज्याच्या राज्यानंतर सहकारातल्या घटना असतील काही शैक्षणिक संस्था निर्माण झालेल्या असतील या शैक्षणिक संस्थेंच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी तयार झाल्या
आणि या घटना कार्यक्रमावरती पूर्ण जे काही संस्थेची वाटचाल असते त्या घटने क्रमांकावर असते. मी आज पाहतोय की या सर्व घटनेच्या अनुषंगाने काम चालू असताना आपल्याकडून काहीतरी समोरच्या माणसांकडून व्यक्तिगत दोष कायमच पहिल्या पत्रकापासून पिछाडांच्याबद्दलची जी काही आपली नाराजगी आहे ती नाराजगी ती पिछाडांच्याबद्दलचे काही गरळ ओकायचे ती गरळ ओकायचं काम या समोरच्या व्यक्तींकडून चाललेलं आहे. भविष्यकाळात ही काही आपल्याकडून चाललेलं आहे ती तात्काळ थांबावं हे आजच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. हा सर्व निवडी ज्या आहेत त्या घटनेच्या आधारे या ठिकाणी निवड झालेल्या आहेत आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी या निवडी झालेल्या आहेत. कुणालाही या ठिकाणी जाणीवपूर्वक मनामध्ये कोणाचाही कुलश किंवा काही मनामध्ये वाईट नसताना वाईट हेतू नसताना या निवडी झालेल्या आहेत. मगाशी म्हटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडी होत असताना माननीय गायकर साहेबांनी ते नावं सुचवलेले आहेत आणि ते नावं सुचवत असताना वंदने पिचर साहेबांनी त्यांना पत्र दिलं होतं का ते पत्र तुम्ही अध्यक्षांचे कारण की सर्व पक्षांचे जे काही बसलेले सन्मान्य सदस्य आहेत सर्व पक्षाच्या सदस्यांच्या अध्यक्षांनी ते पत्र दिलेले आहेत तर हे अध्यक्षांचं पत्र आपल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचं पत्र द्या हे त्यांना कळवलं होतं. त्यांनी त्यावेळेस मी या संस्थेचा ट्रस्टी आहे मी मला एवढे अधिकार नाहीत का मी नावं सुचवू शकत नाही का मी माझ्या आमदारांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानुसार मी माझ्या पत्रावर दिलेले नावं स्वीकारा म्हणून खऱ्या अर्थाने ते नावं स्वीकारले गेले आणि त्याच्यानंतर जो काही गदारोळ उभा राहिला हे त्यांच्या पक्षांतर्गतलं पेल्यातलं वादळ होतं. परंतु या पेल्यातलं वादळ कारण नसताना या अकोला एज्युकेशनवरती आणायचं आणि या अकोला एज्युकेशनवरती आणून सर्व नालायकांनी तुम्ही श्रेष्ठ ही जी काही भूमिका चाललेली आहे त्या भूमिकेचा निषेध करतो आणि भविष्यकाळात या ठिकाणी ही संस्था भरभराटीसाठी लागण्याच्या दृष्टिकोनातून पारदर्शक पद्धतीने चालवण्याच्या दृष्टिकोनातून बसलेले सर्व सदस्य अध्यक्ष सर्व पदाधिकारी निश्चितपणाने या संस्थेच्या अग्रक्रमाने विचार करून ही संस्था भविष्यकाळात प्रगतीला येईल उन्नतीला येईल ही चाचा या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. आपण पत्रकार बांधव गेले महिनाभर वेगवेगळ्या बातम्या आपण या ठिकाणी छापत असताना आजची आमची जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे याचंही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बातमी लावाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात या मीटिंगसाठी आलात या प्रेस कॉन्फरन्ससाठी आलात मी मनापासून आपले पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद. जय बरोबर आहे ना. मी माझं दूध संघामध्ये आगमन कधी झालं आहे 11 वर्षे झालेत. 11 वर्षापासून मी नाही चेअरमन. तिथं गायकर साहेब त्या ठिकाणी चेअरमन होते मी त्या ठिकाणी सदस्य होतो आणि हां राजे होते राजेंच्या काळात मी त्या ठिकाणी सदस्य म्हणूनच काम पाहिले असं काही नाही त्याच्यामध्ये. आणि राहिले या ठिकाणी कारखान्याच्या संदर्भात मग कारखान्याच्या संदर्भात आज कोण निर्णय घेतं आहे काय घेतं आहे तुम्ही टोळी म्हणून या ठिकाणी सर्व निर्णय तुम्ही दाबून रेटून घेऊन जातात आणि आज काही कमी जास्त झाल्यावरती चांगलं झालं तर तुम्ही कारखाना चांगला झाल्यावर तर तुम्ही आणि वाईट झालं तर पिचड साहेब अध्यक्ष देत ही काय भूमिका चांगल्याचं तुम्ही स्वीकारतात वाईटाचं स्वीकारा तुम्ही. हां जर पिचड साहेबांच्या एखाद्या निर्णयाने वाईट होत असेल तर आम्ही ती भूमिका देखील मांडायला तयार आहेत का ही भूमिका पिचड साहेबांची कदाचित चुकली असेल पण कधी ते सिद्ध करून दाखवा. तर त्या दिवशी मी नव्हतो पहिली गोष्ट आंदोलनाच्या चर्चेच्या दिवशी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. दुसरी गोष्ट का ज्या दिवशी आंदोलनाच्या दरम्यान राजीनामे कोणी मागितलेत कोणी मागितलेत हां राजीनामे पाठवले कोणाकडे कोणी पाठवले कोणाकडं जर आमदारांकडे दिले होते तर आमदारांनी ते राजीनामे त्यांच्याकडे ठेवायचे होते त्यांनी संस्थेकडे झाला इथं पाठवले मंजुरीसाठी संस्थेकडं मंजुरीसाठी पाठवले कशाला म्हणजे दुटप्पी भूमिका घ्यायची एकीकडे म्हणायचं का आंदोलनाचे राजीनामे का मंजूर केले आणि मंजूर केले नसते तर तुम्ही चर्चा करायची का आंदोलनाचे राजीनामे आजपर्यंत आम्ही चर्चेला आलोय का मंजूर केले नाही म्हणजे दोन्ही हाताने टाळी बाजायची ही कशी गोष्ट आहे. बहुत दिवशी मीटिंगला नव्हते परंतु त्या दिवशी
आमदार साहेब अशोकराव आणि सगळं शिष्टमंडळ बैठकीला आलं. त्याच वेळेस मित्र साहेबांनी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सदस्य नियुक्त केलेले आहेत ते आम्हाला विचारलेले नाही आणि आमच्या पक्षामध्ये त्यांची भाषा आहे अनेक गट आहे म्हणे त्यामुळे वेगवेगळ्या गटांमुळे हे झालेले आहे आणि आम्हाला न विचारताही नावं दिलेली आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची राजीनामा घेतल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि मग त्यांनी ते राहिले आमच्याकडे संस्थेकडे पाठवून दिले. राजीनामे मंजूर करू नका असं त्यांच्यापैकी कुणीही सांगितलं नाही आणि ज्यांनी काही लोकांनी राजीनामे दिले त्यांची भाषणामे ऐकली ते आम्ही पाठिंबा देण्यासाठी स्वखुशीने राजीनामे दिलेले आहेत आणि यांच्या लोकांबरोबर काम करण्याची आमची इच्छा नाही. या लोकांबरोबर त्यांची काम करण्याची इच्छा नव्हती म्हणून ते मंजूर झालेत राजीनामे. कुठल्या संस्थे या संस्थेवरती अकोला एज्युकेशन वरती बर हा तर त्याच्यामध्ये जे काही यशवंत आरोप होतोय त्या 72 लाखाचा अकाउंट जे काही आहे ते संशयपूर आणि शेंडी झालं अकाउंट आहे आणि काय काय ज्यावेळेला हे आरोप होत होते खाद्याचे जे अकाउंट आहे 72 लाख रुपये त्याच्यावरती शिल्लक आहे मग एका बाजूला पतसंस्थेचं कर्ज 3.5 कोटीच्या दरम्यान आपल्या संस्थेमध्ये आहे आणि ते जर अकाउंट जर दोन गोष्टींचा भाग आहे. पहिली गोष्ट बोलता ते आपण का अगस्ती पतसंस्थेचं कर्ज जनलक्ष्मी पतसंस्थेचं कर्जाच्या संदर्भात असेल तर कर्ज आणि तुमचे येणारे कर्ज आणि झालेला खर्च हा कशामध्ये येतो आहे अकाउंट डिपार्टमेंटमध्ये. अकाउंट डिपार्टमेंटचं मगाशी मी तुम्हाला खुलासा केला आहे का याचं सर्व ऑडिट झालेलं आहे राहिले तुम्हाला म्हणजे हे समोरचे काहीतरी पटवण्यात एकदम वेगळ्या पद्धतीने सांगतात आहेत का असं निनावी अकाउंट या ठिकाणी असं मला साधारण सांगावं. बँकांमध्ये निनावी अकाउंट राहू शकतं का? कुठल्या निनावी अकाउंट होईल का? कुठल्या जरी अकाउंटला काहीतरी नाव द्यायलाच लागेल ना. संस्थेचं असेल वैयक्तिक असेल कबीगार नावाचं अकाउंट राहील का? पहिली गोष्ट हे सांगा. त्या समोरच्यांनी सिद्ध करून द्यावं का असं जर निनावी अकाउंट असेल तर ते कोणाच्या नावाचं होतं कोणाच्या नावावरती किती खर्च आलेत. बाब सरळ आहे आणि जो दोषी असेल दोषींना जरूर घेऊ परंतु जर अशी बाब निघाली नाही तर तुम्ही काय करणार? दुसऱ्यांना किती वेळेस बदनाम करायचं आणि ठरवून बदनाम करायचं हे किती दिवस चालायचं? 2014 देखील या ठिकाणी 2019 या ठिकाणी चर्चा झाली का 35 वर्षात काहीच झालं नाही आणि 35 वर्षात काहीच झालं नाही तर त्या बंधारे धरणं पिजर साहेबांनी बांधले त्याच्या जलपोजनाला तुम्ही जाता. ही कशी दुटप्पी भूमिका? एकीकडं सांगायचं निनावी अकाउंट होऊ शकत नाही. राहिलं एक गोष्ट अकाउंटच्या संदर्भात आमची स्पष्टपणे भूमिका आहे. गायकर साहेबांनी शब्द सांगितला तसा खरा आहे एक शब्द त्याच्यामध्ये का 12 वर्ष किंवा 10-12 वर्ष 8-9 वर्ष जे काही सांगितलं त्यांनी ते का त्या संच ट्रस्टींची बैठक झाली नाही मग कारभार कोणी केला कारभार कोणी केला? ज्यांनी कारभार केला त्यांना तुम्ही चांगलं मानता. ज्यांनी कारभार केला ते चांगले आणि ज्यांनी पाहिलं नाही ते वाईट. ते म्हणजे असंच आहे चांगलं झालं तर सगळे चांगले काम करणार तुमच्याबरोबर वाईट केलं तर वाईट पिजड साहेब कुठलाही संस्था असू द्या. दूध सांगत आम्ही रिपीट वाटलं त्यावेळेस कुणी आम्हाला चांगलं नाही म्हटलं पण दूध सांगायचं एखादा कमी जास्त होऊ द्या लगेच दूध सांगायची माझ्या नावाची ठेट्या बंबर सगळ्यात सुरुवात होईल. कारखान्याच्या संदर्भात ज्यावेळेस कारखाना पूर्ण चालवण्याच्या क्षमतेने दृष्टिकोनातून निर्णय होत असताना संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सह सर्वांना जी घेतलेली जबाबदारी असते संचालक मंडळाच्या मिटिंगला जो हजर असतो ज्या सह्या करतो ते सह्या करणारा तेवढा जबाबदार मानला जातो 97 घटनादुरुस्तीनंतर. मग ती जबाबदारी सर्वांची आहे ना का? नाही सर्वांची. मग एखादा निर्णय घेतला तर तो म्हणायचा आम्ही घेतला.
आणि वाईट घेतला तर तो निर्णय जो असेल काही त्याच्यात वाईट झालं तर तो बिजड साहेबांनी घेतला. ही भूमी तुटवी भूमिका का? आणि असे गोष्ट अकाउंट कुठलेही चुकीचे अकाउंट असे विषयच नाही. तुम्ही सिद्ध करून दाखवा ना का असं निनामी अकाउंट राहतंय म्हणून कुठल्याही बँकेत. हो कशाच्या? मी जिल्हा बँकेच्या भरती घोटाळ्यावरती एक शब्द आज बोललेलो नाही. नाही नाही, तुम्ही विषय काढला म्हणून मी म्हणतोय. जिल्हा बँकेच्या भरती घोटाळ्यावरती मी विषय काढलेला नाही. मी म्हणत नाही का तिथं त्या ठिकाणी चुकी जिल्हा बँकेचं काय मीच म्हणले आता जिल्हा बँकेचं असं झालं चौकी चालली जिल्हा बँकेची चौकी चालली होतो ना ती वेळ आल्यावर सविस्तर सांगलच ते आपल्याला. नाही काय होतंय आज 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 आपण बसलोय अगस्त एज्युकेशन वरती. काय सर्वश्रुत आहेत या गोष्टी. तालुक्यातील जनतेमध्ये सर्वांमध्ये चर्चा आहेत का 14-14 लाख रुपये घेऊन लोकांना कशा मुलांना या ठिकाणी नोकऱ्या भेटल्या आणि नोकऱ्या भेटत असताना कोण प्रायोरिटीने लागले, गरिबांचे किती लागले, नातेवाईक किती लागले, याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची असेल त्याच्यावर सेपरेट पत्रकार परिषद घेतो. संस्थेमध्ये नाही त्यांचा आरोप आहे, त्यांचा आरोप आहे. आम्ही म्हणत नाही. ओ बरोबर, आम्ही तेच म्हणतो. बाकी आहेत नाही. त्यांनी जर त्यांचे नातेवाईक लावलेले असतील तर ते जर आता आरोप करतात ना पैसे घेतलेत तर मग पैसे घेतले असतील तर ते त्यांनी पैसे भरावेत. मग त्यांचे दाखवून द्यावं का त्यांनी पैसे भरलेत म्हणून? बाकी नाही, बाकी म्हणजे 100% बाकीच म्हणायला लागल. 100% बाकी म्हणायला लागल. जर त्यांचे नातेवाईक लावत असतील आणि आता ते जर म्हणत असतील ते म्हणतात म्हणून ते म्हणतात का पैसे घेतले जातात. मग त्यांच्या ते जर पैसे घेतले म्हणत असतील तर आता त्यांनी जे काही लावलेले त्यांचे पैसे भरावेत ना त्यांनी. मग ती बाकीच म्हणणार ना आम्ही का वेगळं काय म्हणणार त्याला? त्याच्या संदर्भात मुख्य ट्रस्टी सांगतील. नाही माझ्यापर्यंत अशी कुठली बाब आलेली नाही. आली असेल तर त्यावेळेस माझ्याकडे जर त्या काळात 8 महिन्यापूर्वी चर्चा आली असती तर मग त्याच्यावर चर्चा करू शकतो. माहीत नाही त्या गोष्टी नॉर्मली काय मी चुकीचे खुलासे करण्यात काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. सिद्ध करून द्या त्या संदर्भात असं काही होत असेल. कसं आहे एखाद्या जरदार वरती बोलणं ते काही उचित ठरत नाही त्याच्यामध्ये. का मी तुमचा उद्याला जाऊन असं करल तसं करल याला काय ठरत नाही. याला काय जरदारला जर तसं काही आरोप असेल तर आरोप सिद्ध करावा आणि जर आरोप सिद्ध झाला आणि जो चुकीचं करत असेल त्याच्यावर ऍक्शन करू. आंदोलनकर्त्यांनी या कॉलेजच्या एवढ्या बिल्डिंग बांधल्या त्याच्यात खरंच वाळून सिमेंट वापरलं का नाही या पितळी पाडून आम्हाला दाखवा एवढीच मागणी केली नाही तर त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केली. भाऊ पितळी पाडायला वाळून सिमेंट आहे का नाही आम्हाला दाखवा. सगळ्या मागण्या मान्य केल्या
तरी सुद्धा त्यांचा आंदोलनाचा आटकास का हा आम्हाला पडलेला प्रश्न. या सगळ्या तुम्ही दिले 14 च्या 14 बसून करायला तयार, आमच्या घरातलं मी एकटाच राहायला तयार, पाहिजे तर दोघे काढून टाकू आम्ही, तुम्हाला पाहिजे असं दोन्ही काढून टाकू, एवढी तयारी असते ना तुमचा आंदोलनाचा आटकास का. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही देखील पत्रकार परिषद घेतली, काल त्यांनी आरोप केले, आज तुम्ही आरोप केले, जसं मागे शिकवून ते बोलले तर पुन्हा एकदा एकत्र येऊन बैठक करण्याचा निर्णय घेऊ किंवा संस्थेसाठी आपण येत नाही. आता पुन्हा एकदा येऊन आरोप केल्यानंतर नाही 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 सगळ्यात महत्वाचं ते पाच लोक त्यांनीच ठरवले होते आणि इकडून आम्ही फक्त 6 व्यक्ती ठरवले होते, तुम्ही बसून ठरवा. परंतु नियोगाशी म्हटल्याप्रमाणे जर हेतू शुद्ध नसेल आणि प्रत्येकाच्या मनात वेगळं माइंड असेल की माझ्या नावाला घेते होऊ द्यायचं नाही, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतील, हेतू वेगळे असतील, तर ती बैठक होऊ शकत नाही. साप आणि विंचू हे एकत्र राहू शकत नाही. तेव्हा सगळ्यात मार्ग ह्या तालुक्यातील सदस्य असलेले जनरल बॉडीचे 5 लोक राजकारणाच्या विरोधात नियुक्ती करतील, त्यांनी पुतळ साहेब आणि गायकर साहेब दोघांची चर्चा करावी, तिकडून गायकर साहेब इकडून पुतळ साहेब आणि 5 लोकांची कमिटी, मग एरम घ्या त्याच्यात, त्याच्यात तुम्ही तासकर सर घ्या, त्याच्यात मधी तळपडे सारखा एक चांगला अधिकारी आहे, किरीट वाणासारखा आहे, कम्युनिस्ट पक्षाचा चंद्रप्पा पोवाडू आहे, अशी लोकं घ्या ना की ज्यांना शिक्षणाची काय कळत नको राजकारण नको मी, अशा लोकांची चर्चा कर ते काय कॉलेज लागला म्हणते का, कॉलेज सुधारावं म्हणते ना, ते तुम्हीच साथ बघत तुम्हालाच घेतलं पाहिजे एक त्याचं भांडणं आहे ना कमिटीत मला घेतलं पाहिजे याच्यावर जास्त भांडणं एकच कारण नुसते चर्चे ते तुमच्याच चॅनलला आले होतो त्या आणि त्या चॅनलमधून वाचल्यानंतर मला मला अपेक्षा होती त्याच्यातला पुढचा अंक तुमचा येईल बाहेर काहीतरी, परंतु काय आलेला नाही. त्याच्यामुळे पुढची माहिती पुढची तुम्ही तुम्ही जेवढं छापून दिलं किंवा तुम्ही जेवढं टाकलं तेवढीच माहिती माझ्याजवळ आहे. असं आहे राजकारण चालत असताना राजकारणामध्ये चालत असताना तुम्ही आज आपण बघतो की वर्तमानपत्र टीव्ही चॅनल्स मीडिया ह्या ज्या काही छापून येतात त्या छापून आलेल्या बातम्या तालुक्यातील तमाम जनता या ठिकाणी पाहत असते, मग ते तुम्ही सिद्ध करा का तुम्ही छापलेली बातमी खोटी होती नाही असं काही आहे का त्याच्यामध्ये आरोपात तथ्य आहे का नाही आहे. तुम्हाला कोणाला कोणाला पत्रकारांना गारवा वाटेल जेवायचं असेल तर तुम्हाला जेवण करायचं जेवण नको ते लॉजिंग बोर्डिंग पाहिजे माझ्या मोबाईल तुमचा अभ्यास जास्त झालेला दिसतोय जेवण आमच्याकडून फक्त जेवणापुरतं मर्यादित राहील बरं का, आमच्याकडून जेवणापुरतं मर्यादित राहील, बाकीचं तुमचं जे काय असेल ते तुम्ही करू शकता. या उलट ज्या काही आमच्या बदनामी केल्यात त्या बदनामीवरून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा समोरच्यांवरती दाखल करतो. सोसायटीच्या जेवढ्या शाळा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणचा शैक्षणिक दर्जा खालवलाय अशा पद्धतीचा एक आरोप त्याच्यात त्यांनी केला होता, त्या संदर्भात आपण आपलं काय म्हणतो त्या संदर्भात शैक्षणिक कमिटी जर खरोखर खालवला असेल आणि त्यांची बाजू आम्ही पॉझिटिव्ह घेतो, शेवटी आम्ही आरोप प्रत्यारोप करत असताना सगळ्याच गोष्टी नाकारणं हे पण नाही, काही गोष्टींमध्ये तथ्य असेल तर त्याची आम्ही समीक्षा करून घेऊ, नवीन आलेली बॉडी समीक्षा करेल आणि त्याच्यावर काय उपाययोजना करतील तर त्याच्यावर उपाययोजना करतील, आमची आलेली नवीन कमिटी त्याच्यावर उपाययोजना करेल. तसं वाटत नाही कुठं दर्जा कमी झालेला आणि मागचे 2 वर्ष कोविडचेच होते. जे काय असतील ज्यांनी ज्यांनी आरोप केले पत्रक काढलेत त्यांच्यावर
तुमच्याकडे काही क्लिप असतील त्या पण द्या, आम्हाला सहकार्य करा.